अजित पवार हेच राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेता आहेत आणि त्यांनाच व्हीप काढण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या व्हीपच्या आधारेच आमदारांना मतदान करावं लागेल आणि त्यामुळे शिवसेना आघाडीचं सरकार येऊ शकत नाही अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेली आहे. पाहूयात ते काय म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांच्या गटाचा नेता हे अजित पवार आहेत. त्यांना अजूनही त्या पदावरना कायदेशीर काढलेलं नाही आणि त्यामुळे व्हीप त्यांचाच चालेल आणि या पत्रावर अजित पवारांची स्वाक्षरी नाही. ज्यांची स्वाक्षरी आहे त्यांना अजून मान्यता गटनेता म्हणून गटनेता ते नाहीच गटनेत्याच्या अधिकाराची मान्यता सुद्धा मिळालेली नाही आणि त्यामुळे या पत्रात नेता नाही. या पत्रात काँग्रेसचा गटनेता नाही आणि या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी अधिकृत सिग्नेचर नाही आणि म्हणून हे पत्र केवळ आपापल्या पक्षातील आमदारांना त्या ठिकाणी बंड शमवण्यासाठीचं आहे. मोठ्या प्रमाणात असंतुष्ट आमदार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आहेत आणि म्हणून या आमदारांना त्यांचं बंड आणि असंतुष्टता थांबवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.